डॉक्टरांनी चिठ्ठीत जे औषध लिहून दिलंय तर तेच घ्यायला पेशंट किंवा त्याचे नातेवाईक हे जातात. तर इथं विषय असा येतो की त्यांनी दिलेलं औषध तेच घ्यायचं आहे किंवा मग आपल्या दुकानामध्ये आपण आता जनरली कोणतंही एखादं प्रोडक्ट किंवा वस्तू घेताना ते किती रुपयाला किती ठिकाणी किती रुपयाला मिळत आहे हे सगळं बघून मग विचार केला जातो की आपण कुठून बाय करायचं आणि कुठून घ्यायचं आहे. तर हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं की आता तुम्ही 15,000 रुपयाचं औषध जर तुम्ही 2,000 किंवा 3,000 देताय तर हे करताना त्यांची पावलं इतपत वरावी ह्यासाठीचं जे आव्हान होतं आणि आता इतका प्रतिसाद मिळतो यामुळेच तर तुमचे एवढे नंबर्स वाढलेत दुकानांचे वगैरे. तर ही जर्नी कशी होती म्हणजे हा हे नंबर्स कसे इथपर्यंत आले? सुरुवातीला तर खूप चॅलेंजिंग होती कारण की मला वाटते की सुरुवातीला डॉक्टर्स म्हणजे तेव्हापर्यंत गव्हर्नमेंटचा ऑफिशियल रूल नव्हता आला 2019 की सगळ्या डॉक्टर्सनी कंपल्सरी जेनरिक मेडिसिनचं मॉलिक्युल नाव लिहायचं. मला वाटते 2 वर्षापूर्वी माझ्या राष्ट्रपती मॅडमच्या भेटीनंतर हे विषय अजून चांगला मार्गी लागला. आता सुप्रीम कोर्टने राष्ट्रपती मॅडमनी प्राईम मिनिस्टर सरांनी ऑर्डर दिली आहे की सगळ्या डॉक्टर्सनी कंपल्सरी जेनरिक मॉलिक्युल सजेस्ट करायचे लोकांना, नॉट एनी पर्टिक्युलर ब्रँडने. म्हणजे आता आपल्या जेनरिक मेडिसिन्स करता ओव्हरऑल सांगतो, जेनरिक मेडिसिन्स आज आपल्या देशामध्ये सगळे मॅन्युफॅक्चर जेव्हा ऑर्डर घेतात ना तर आपण एक्सपोर्ट पण करतो तर जेनरिक मेडिसिन्सनी करतो. सो पॅरासिटामॉल आपण कोविडमध्ये ऐकलं असेल, रेमडिसिव्हिर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे सगळे मॉलिक्युलची नाव आहेत. आपण त्या नावाने लोकांपर्यंत पोहोचवतोय. सो मला वाटते सुरुवातीला ही खूप मोठी चॅलेंज होती पण आता ही आपण टॅकल करतोय. डायरेक्ट लोक आपल्या स्टोर्सवरती येत आहेत, ज्यांना आधी 10,000-5,000 बिल येत होते आपण 2,000-1,000 रुपयांवरती आणतोय आणि त्याच्यामुळे लोकांचा आर्थिक रुपयाने, म्हणजे मी एक म्हणेन की जर का आपण कोणाचं इन्कम नाही वाढू शकत तर आपण लोकांचं एक्सपेन्स नक्की कमी केला पाहिजे, तरच आपलं देश पुढे जाणार आहे आणि त्याच्यावरनच मी सर काम केलेलं. सर नाही, या सगळ्यामध्ये